गुड मॉर्निंग. मॉर्निंग. आज बऱ्याच दिवसांनी अजय आणि मयंच्या सहवासाचं भाग्य लाभतंय. हे वाक्य कुत्सितपणे आहे की खरोखरच आनंद झालाय? अरे ती कशाला कुत्सितपणे बोले? मग आजकाल कोणाचं काही सांगता येत नाही. कोण कुठल्या ट्रॅक वर बोलत असेल? माझा ट्रॅक नेहमीच सरळ असतो. तुलाच ट्रॅक बदलायची सवय. पण मिठू माझा ट्रॅक निदान चालू आहे, तुझा ना डेड एंड झालाय. मामा बघ ना कसं बोलतो. अरे कशाला चिडवतोय तिला? मामा हिला असं चिडलेलं बघितलं ना की जरा बरं वाटत. मी म्हणजे त्यानिमित्तानं जरा तरी बरी दिसते. हो तू स्वतःच तोंड जाऊन बघ आश, कुठल्या कुठल्या हिरोंच्या स्टाईल मारत असतो. अवतार करून घेतो स्वतःच. याला ना काही सेल्फ आयडेंटिटीच नाही. प्लीज प्लीज तुम्ही दोघं जरा शांत बसाल का? आज बऱ्याच दिवसांनी आपल्या दिवसाची सुरुवात जरा छान झाली. नाहीतर तुम्ही असं विचका करू नका प्लीज. का मृण्मयी कुठे? तिच्या बेडरूम मध्ये. आजकाल मॅडम आपल्या बरोबर नाश्ता घेत नाहीत. आता मालकीण झाली आहे ना ती. आउट घटकेची का? आउट घटकेची का? अरे यांच्या विलवर इन्क्वायरी आली आहे. हो पण मामा हे सगळं झालं कसं? डॉक्टर कामत, डॉक्टर कामतांनी मृत्यूपत्राविरुद्ध साक्ष द्यायचं ठरवलंय. डॉक्टर कामतांनी? हाऊ इज इट पॉसिबल? मामा काय एवढी जादू केलीस ग? तुला सांगेन नंतर. पण मामा आपल्या हॉटेलचे सगळे व्यवहार जर ठप्प झाले तर त्याचं नुकसान आपल्यालाच होईल ना. अगं काही काळापुरतं. आयुष्यभर त्या मृण्मयीच्या गुलामगिरीत राहण्यापेक्षा काही काळ हाल सुचणं बरं. पण मामा कौशलचं काय मत आहे यावर? काही कळत नाही आहे. कौशल कुठे आहे, काय करतोय, काही कळायलाच मार्ग नाही आहे. मला तर त्याच्या जीवाची भीतीच वाटते. त्याला कशाला कोण काय करणार आहे? अरे तो शिशिर. काय मामा शिशिर का? काही नाही. कुठे काय? हॅलो. हा मामा कौशल. अरे कौशल कुठे आहेस तू? मी ठीक आहे. तू मृण्मयीकडनं सही घेतलीस डिवोर्स पेपर वर? नाही अजून. का? तुझ्याशी बोलून मगच ती सही करणार आहे. माझ्याशी काय बोलायचं तिला? तिच्याकडून तू आधी सही घे. अरे सही घे काय? तिच्या हाताला जबरदस्ती धरून मी सही करून घेऊ का? तू जिथे आहे आणि सही करून घे. हे बघ मला तिथे येणं अशक्य आहे. हे बघ कौशल मला आणखी तुला काही विचारायचंय. हे बघ मी आता काही सांगण्याच्या मनस्थितीत नाहीये. तू काय वाटेल ते कर आणि तिच्याकडून त्या डिवोर्स पेपर वर सही घे. ओके कौशल. हॅलो हॅलो मामा कसली सही? डिवोर्स पेपर. म्हणजे? कौशल मृण्मयीला डिवोर्स देतोय. दॅट्स अ ग्रेट न्यूज. पण मृण्मयी म्हणते की कौशलशी बोलून मगच सही करेन. मृण्मयीला डिवोर्स देऊन सगळे प्रश्न सुटणार आहेत का? अरे पण काही नाही तर निदान कौशल दादाची कोंडी तर फुटेल. बघ या कोंडीला तो स्वतः जबाबदार आहे. ते काही असो या अवदसेला मी घराच्या बाहेर काढून दाखवेनच. हा मामा बोल. मी मृण्मयी बोलते. कुठे आहात तुम्ही? तुला काय करायचं आहे? काळजी घ्या स्वतःची. हे तू सांगायची गरज नाहीये. तुला सांगितलं तेवढं काम कर. त्या पेपर्स वर सह्या कर आणि मामाकडे दे. त्याआधी मला तुमच्याशी बोलायचंय. आता काय बोलायचं तुला मायाशी? जे काय गुण उधळायचे होते ते उधळतेस ना गावभर. काय झालं जयराम? ताईसाहेब काय झालंय? तुम्ही इथून जाऊ नका. मी कुठे जाणार आहे?
ते घटस्फोट मी ऐकलं बाई साहेब बोलत होते तेव्हा. तेव्हा आपल्या नशिबात पुढे काय लिहिलंय हे आपण आता कसं सांगणार? पण चांगल्या माणसांच्या नशिबात असं का होतं? वाटेल ते पाप करणारी माणसं अगदी मजेत जगत असतात. आणि तुम्ही असं कोणाचं काय वाईट केलंय की तुम्हालाही असं भोगावं लागतंय? या प्रश्नाचं उत्तर अजून मलाही मिळालेलं नाही. काय जयराम साहेब, तुमचं इथे चर्चा सत्र चालू आहे वाटतं? घरात आहे तेवढं वितुष्ट पुष्कळ आहे, इकडचं तिकडे करून आणखी वाढवू नका. पण बाई साहेब, मी मृण्मयी डिवोर्स पेपर वर सही केलीस? नाही. का? आई, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, मी ह्यांच्याशी बोलल्याशिवाय सही करणार नाही म्हणून. पण कौशल, त्यांनाही मी तेच सांगितलं. तू कौशलचा असा मानसिक छळ का करतेस? आई, तुमच्या या बोलण्यावर मी फक्त हसू शकते. कारण तू निर्ढावलेली आहेस ना. निर्ढावलेली, निर्लज्ज, तुमच्याकडचे शब्द संपले ना की तुम्ही मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला अजून काही शब्द सांगेन. त्याची आता गरजच भासणार नाहीये. खरं तर मलाही वाटतंय हे, कारण तुम्ही हे जे काही माझ्याशी वागताय ना, ते आता लवकरच संपणार आहे. बरोबरच आहे, कारण आता लवकरच तुला तुझा इथला गाशा गुंडाळून कायमचं हरिपूरला परत जावं लागणार आहे. हा, म्हणजे कौशल इकडचं सगळं सोडून हरिपूरला सेटल व्हायला तयार असतील तर माझी काहीच हरकत नाही. खरं तर त्यांचं स्वप्न होतं हरिपूरला हॉटेल असावं, त्यानिमित्ताने ते पूर्ण तरी होईल. येऊ मी. आणि हो, स्वातीताईंना भेटून ये, त्यांना बरं वाटेल. बरं झालं स्वातीची तू आठवण करून दिलीस. मृण्मयी, स्वातीनं तुला काय सांगितलं? कशाबद्दल? कौशल आणि भाऊजींबद्दल. तुम्हाला कसं काय कळलं? तुमच्या दोघींचं बोलणं शिशीनं ऐकलंय आणि आता तो कौशलच्या जीवावर उठलाय. हे बघ, तुला जे जे काही स्वातीनं सांगितलंय ते सगळं काही मला सांग. हे बघा आई, तुम्हाला जे काही कळलंय तेवढंच त्यांनी मला सांगितलं, आणि खरं तर तेवढंच त्यांनी पाहिलंय. कारण काहीही असू दे, पण कौशल जे काही मागलेत ते भयानक. ठीक आहे, आता गावभर डोंबाडोंब करू नकोस. खरं तर मलाही तुम्हाला तेच सांगायचं होतं. नाही म्हणजे आई, तुमचा स्वभाव भोळा आहे, तुमच्या मनात काही राहत नाही ना, म्हणून येते मी. जिप्रिया. हाँ बोलो भाई. क्या हुआ? ये शिशिर का कुछ अता पता नहीं लग रहा है. तू क्या कराची मध्ये लपून बसला का? मुंबई मध्ये असेल. बाहेरही जाऊ शकतो भाई. बाहेर? बाहेर किधर? त्याच्या मामाकडे गेला असेल. त्याची आई सध्या तिकडे आहे ना. तर फिर तू भी जा उधर. और देख, एसटी से या तो ट्रेन से निकल जाना. चेक नाके से निकल नहीं पाएगा तू, समझा क्या? हाँ भाई. हाँ, ध्यान रखना. रितू, तुला कौशलचा ठाव ठिकाणा माहित आहे, पण तू लपवतेस माझ्यापासून. शिशिर, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? मला कौशल हवाय बस. वेल, एवढं डेस्परेटली का भेटायचं तुला कौशलला? काम आहे. काम आहे? काय काम आहे? बोलायचं आहे. हो, बोलायचंय. त्याला फोन नव्हते. फोनवरती बोल. नाही बोलणार फोनवर. नाही बोलणार फोन? मग कशावरून भेटल्यावर बोलेल?
बोले बोलता करीन मी नाहीतर बोलती बंद करे शिशिर हे बघ तू असलं काय करणार असशील तर ऋतू ऋतू माझ्या बापाचा खून केलाय त्याने मी काय करू त्याच मीच फोन कर त्याला मला आता नाही सहन होत आहे डोकं डोकं फुटायची वेळ आली माझी प्लीज फोन कर प्लीज ओके मी त्याला फोन करते पण एका अटीवरती तू कौशलला काही करणार नाही समोर आल्यावर मी नाही कंट्रोल करू शकणार स्वतःला ऋतू अगं तू तू विचार कर ना तुझ्या भावनांशी प्रतारणा केली त्याने तर तू एवढी एवढी खवळून उठलीस त्याच्या विरुद्ध ते तर माझ्या बापाचा खून केलाय त्याने कसाही होता असेल पण माझा बाप होता ना तो कसं सहन करू शिशिर शिशिर तू एक काम करत नाहीस त्याला कोर्टात खेच ना कोर्ट काही शिक्षा देईल त्याला आयुष्यभर जेलमध्ये खिटपट पडू दे येस तू त्याच्या विरुद्ध केस फाईल कर नाही मला त्या त्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाहीये अगं कायदे बनवणाऱ्यांमध्ये जिथे खुनी आणि दरोडेखोर आहेत त्या कायद्यांवर कोणी विश्वास ठेवेल दुसऱ्यांना दोष देण्याआधी स्वतः किती क्लीन होतं पाहायचं असतं है ना मला चर्चा करत बसायला वेळ नाहीये तू फोन करणार आहेस की नाही तेवढं सांग करते मी हॅलो हॅलो कौशल हाव आर यू कौशल मला तुला अर्जंट भेटायचं होतं का ॲक्च्युली श्रीधर मराठे आणि मृण्मयीविषयी एक खास बातमी मला कळली आहे तीच तुला सांगायची होती कधी भेटशील आणि कुठे आज रात्री मिलवर ये ओके आज रात्री मिलवर येस वर्तक तुम्हीच का हो मीच अकाउंट्स ऑफिसर हो आपण मला ओळखलं नाही कुठे भेटल्याचं आठवत नाही मी गाडी गावकर युनियन लीडर तरीच नाही काय आहे की माझा युनियनशी तसा डायरेक्ट संबंध येत नाही त्या संदर्भातली सगळी कामं मिस्टर ठुबे पाहतात नाही ठुमे भेटले नाहीत म्हणून तुम्हाला भेटायला आलो असं बोला काय काम काढलं देशमुख साहेबांनी पाठवलंय देशमुख आता हे देशमुख कोण बंडा देशमुख नॅशनल युनायटेड पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हे देशमुख आहे मग काय म्हणतात देशमुख साहेब काय नाही पोट निवडणूक आली आहे अरे वा उभे राहतात की काय ते लोकांना उभे करून निवडून आणतात तुमच्या श्रावणी लिमये उभे राहिल्यात हा तसं काहीस कानावर आलंय माझ्या एनिवे श्रावणी मॅडम निवडून येण्याचे किती चान्सेस आहे नाही ते तुमच्यावर आहे नाही माझ्या लक्षात नाही आलं म्हणजे बघा तुम्ही आमच्या पक्षाला जितकी जास्त आर्थिक मदत कराल तितकेच श्रावणी लिमयांना निवडून यायला जास्तीत जास्त चान्सेस आहेत अच्छा अच्छा ऐसे पण काय गाडीवकर साहेब की या संदर्भातले कोणतेही निर्णय घेणं माझ्या अधिकारात नाही त्यातूनही मला असं वाटतं की आपल्या हॉटेलची आत्ताची आर्थिक परिस्थिती पाहता आम्ही तुम्हाला फारशी मदत करू शकू असं नाही वाटत बघ संपाला सामोरे जा संप हे बघा आमच्या पक्षाला जर का तुम्ही आर्थिक मदत केली नाहीत तर तुमच्या सर्व हॉटेल्स मध्ये आम्ही संप करू एक मिनिट हे बघा तुम्ही मी गाडी गावकर
नाही तुम्ही जे कोणी असाल ते तुम्ही इथून निघा. बघा मी इथून निघा. आमच्याकडनं तुम्हाला कवडीही मिळणार नाही. श्रावणी लिमयांना जे काही सांगायचं ते मी सांगेन. आणि दुसरी गोष्ट, पुन्हा आमच्या हॉटेलमध्ये येऊन ही उद्दामपणाची भाषा चालणार नाही. निघा. ठीक आहे. मॅडम किती माझ आहे या लोकांना. वर्तक मॅनेजमेंटची मीटिंग बोलवा आजच्या आज. यू हॅव टू बी अलर्ट. येस मॅडम. हा संघवी बोलतोय. आज राज्याला समजा काम पूर्ण झाला पाहिजे. त्या मिलच्या बाहेर लाईटचा मीटर आहे, तिथे तू शॉर्ट सर्किट करायचा. नाहीतर सरळ पेट्रोलचा बॉम्ब फेकायचा मिलमध्ये. हा कुणाला काय कळणार नाही. समजा मिल जळून राग झाला पाहिजे एवढ्या ठणात ठेव. हा पण मिलला आग लावल्याने आपलंच नुकसान होणार आहे. आपला आपलं नाही आपलं नाही. आपल्याला इन्शुरन्सचा पैसा मिळणार. आणि त्या कौशलचा समजा जळून राख होणार राख. हो पण कौशल ऋतूच्या इमोशन्सशी खेळणार म्हणून तुम्ही एवढं एक्स्ट्रीम डिसिजन का घेता. नाही तेवढंच एक कारण नाही. त्या यशवंतराव लिमयेचा सुद्धा मला बदला घ्यायचा आहे. पण त्या यशवंतराव लिमयेने एवढं काय केलंय तुमचं. काय केलंय. एवढे दिवस मी कोणाला काय बोलला नाही. तुला सुद्धा काय बोलला नाही. माहितीये मला ती यशवंतरावाने तुमची ती पार्टनरशिपची ऑफर रिजेक्ट केली तेच ना. एवढाच नाही. ते रिजेक्ट करताना त्यांनी जे शब्द वापरलेत ना कधीच विसरणार नाही. आम्ही माणसांशी डील करतो लांडग्यांशी नाही असं बोलला तू. मी लांडगा काय. हाय मी लांडगा हाय. त्याच्या हयातीत मी काही करू शकलो नाही. पण आता त्या लिमये खानदानाची अशी बर्बादी करतो की बघच. कौशल मी ऍक्च्युली तुला फार इम्पॉर्टंट गोष्ट. काय करतोय कौशल.